तर मंत्री एकनाथ शिंदेंची मंधरणी करणारे आमदार रवींद्र फाटक हेच आता शिंदेंच्या गटात दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे फाटक हे मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत मुंबईतून शिंदेंची मंधरणी करण्यासाठी सुरतला गेलेले होते आणि आता स्वतःच ते गुवाहाटीत जाऊन शिंदेंना सामील झालेले आहेत. मंधरणी करायला गेलेले फाटकच आता शिंदेंच्या गटात सामील झालेले. 21 जून रोजी फाटक यांच्याकडून सुरतमध्ये जात शिंदेंची मंधरणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते आणि आता गुवाहाटीत जात आमदार रवींद्र फाटक हे शिंदेंच्या गटात सामील झालेले आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी आता खरी आहे कोणाची हा प्रश्न विचारला जातोय राजकीय वर्तुळात. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना आणि अपक्ष मिळून 42 आमदार सामील झाल्याचं आता स्पष्ट झालंय. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदे समर्थकांचं एक फोटो सेशन सुद्धा झालं आणि त्याचा व्हिडिओ एबीपी माझाला मिळालाय. समर्थक आमदारांच्या या व्हिडिओतून शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. या बैठकीत विधिमंडळ नेतेपदी म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. हाच तो व्हिडिओ आहे जे सगळे आमदार आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आहेत गुवाहाटीमध्ये. यामध्ये अनेक चेहरे दिसत आहेत शिवसेनेतले आणि अपक्ष मिळून शिवसेनेचे मिळून असे 42 आमदार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. फोटो सेशन या सगळ्या आमदारांनी केलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.